पुणे लाइव्ह न्यूज. खेड तालुक्यात बुधवारी 3 नोव्हेंबर 2021 रोजी 4 गावे आणि 1 पालिकेमध्ये 8 रुग्ण मिळाले आहेत. बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 35,707 झाला आहे. यापैकी 35,062 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 58 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 587 इतका झाला आहे. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 5 रुग्ण, चाकणमध्ये 3 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण नाही आणि राजगुरुनगरमध्ये देखील 1 रुग्ण नाही असे एकूण 8 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: बहुळी या ठिकाणी 1 रुग्ण, मरकळी या ठिकाणी 2 रुग्ण, कनेरसर या ठिकाणी 1 रुग्ण आणि सांडभरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाइव्ह न्यूज, खेड, पुणे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाइव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाइव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाइव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.